पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. परभणीमध्ये पेट्रोल 110 रुपये तर डिझेल 100 उंबरठ्यावर असल्याचं कळून येत आहे. परभणीमध्ये एका लिटर पेट्रोलची किंमत 109.86 रुपये तर डिझेल 98.21 रुपये झालं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल दरवाढ करून मोठा झटका दिलाय. परभणी जिल्ह्यात पेट्रोलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या प्रती आपली नाराजी जाहीर केली आहे. आज सर्वत्र पाहता कोविडचा प्रादुर्भाव आणि पेट्रोलचे आणि खाद्यतेलाचे वाढलेले भाव यामुळे जनता होरपळून निघत आहे. एकतर हाताला काम नाही आणि दररोज इंधनाचे भाव वाढत आहेत, त्यामुळे आमचं सर्वसामान्याचं जीवन असह्य झालेलं आहे. तरी केंद्र सरकारने याचा पुनर्विचार करावा आणि कुठंतरी मायबाप जनतेला न्याय द्यावा ही आशा व्यक्त करतो. केंद्र सरकार ज्याने की फार मोठमोठ्याने आश्वासन दिले होते, आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ, सर्वसामान्य जनतेला पेट्रोल गॅस डिझेल ह्या साऱ्या गोष्टी उपलब्ध करून देऊ आणि ते पण कमी दरामध्ये. पण आज जे पाहतात तर पेट्रोलचे दर 110 रुपये आणि सर्वात जास्त परभणी जिल्ह्यामध्ये 110 रुपये दर आहे. ह्या 110 रुपये दर झालेला आहे तरी या कुंभकर्णाच्या झोपेमध्ये असलेल्या केंद्र शासनाला आजही का कळत नाही, का लक्षात येत नाही आणि त्यांचेच पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून पेट्रोलच्या आणि डिझेलच्या निषेधार्थ दर कमी करा म्हणून आंदोलन करतात. लाज वाटायला पाहिजे असल्या केंद्र शासनाच्या कार्यकर्त्यांना आणि BJP सरकारला. गुलाम अन्सारी, SBN मराठी, परभणीहून.